नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच. सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पोलीस अनेक सूचना वेळोवेळी देत असतात. परंतु आता दुसरीकडे गृहमंत्र्यांसोबतच काही गुन्हेगारांनी फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली असून गृहमंत्री अनिल देशमुख आता अडचणीत सापडले आहे. हा फोटो आता सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला असून या प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकाराशी बोलताना भाष्य करत खुलासा केला आहे. दौऱ्यावरती असताना खूप लोक भेटायला येत असतात, निवेदनं देत असतात, त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय असते ती माहिती नसते, परंतु याची आम्ही निश्चितपणे पुढे काळजी घेऊ असं अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. परंतु राज्याचे गृहमंत्री यांचा एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये गृहमंत्र्यांच्या शेजारी उभे असलेल्या या तिघांवरती देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकाने तब्बल 500 ट्रक चोरी करून त्याचे सुट्टे भाग करून विल्हेवाट लावले गुन्हा देखील त्यांच्यावरती दाखल आहे, तर दुसऱ्यावर बलात्कार आणि अन्य गुन्हे देखील दाखल आहे. तडीपारीची देखील कारवाई प्रस्थापित आहे, तर अन्य एकावरती देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तिन्ही गुन्हेगार माजी नगरसेवक असून कलमा कुरेशी आणि जफर बिल्डर हे MIM चे माजी नगरसेवक आहेत, तर सय्यद मतिनी नगरसेवक पदावरती होता. जफर बिल्डर आणि सय्यद मतिनी यांनी औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये गोंधळ घालून महापौर यांच्यावरती खुर्च्या फेकल्या होत्या. त्याचबरोबर सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा देखील आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख 4 दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. गुन्हेगार गृहमंत्र्यांचा फोटो समोर आल्यामुळे सर्वत्र चर्चेला तोंड फुटलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया अद्याप देखील समोर आली नाही, मात्र विरोधी पक्ष भाजपकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. गृहमंत्री नेमकं जनतेच्या पाठीशी की गुन्हेगारांच्या पाठीशी असं देखील सवाल उपस्थित केले जात असून राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवरती जोरदार टीकास्त्र सुटत आहे. तर मित्रांनो, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.